पैसे खूप लागणार, खर्च खूप लागणार, म्हणून त्याच राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभारायचे रद्द करून गोरगरिबांना कष्टकऱ्यांना पैसे वाटू असं सांगितलं. पण त्यांना काय झालं, शेतकरी सुधारला, गोरगरीब श्रीमंत झाले, एवढंच नव्हे तर गरीब ते गरीबच झाले आणि श्रीमंत ते श्रीमंत झाले. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अजूनही इथला गरीब भीक रस्त्यावर मागतोय, फक्त मुठभर समाज मोठ्या थाटात जगतोय, फक्त मुठभर समाज मोठ्या थाटात जगतोय. मित्रांनो, आता एक मी शिवाजी महाराजांची तुम्हाला गोष्ट सांगतो. पुणे बेंगळ महामार्गावर एका हिरोंडा गाडीवर नवरा बायको आणि त्यांचा 2.5 वर्षाचा मुलगा रस्त्यावरून जात होते. पावसाळ्याचे दिवस होते, पावसाची रिपरिप पडत होती, गाडीने वेग घेतला, ते डोळ्याचं पात्र लवतात लवतात समोर एक भरधाव वेगाची ट्रक आला, ते डोळ्याचं पात्र लवतात लवतात त्या ट्रकने हिरोंड्याला धडक दिली. क्षणात दोनशेर काय घडले समजेना, नवरा ट्रकच्या चकाकीने गेला, बायको रस्त्याच्या कडेला पडली, पोरगा दूर जाऊन झडपडलं. क्षणात फोट्याचं नव्हतं झालं, बायको कशुबशी शोधू लागली. नवरा कुठे, मुलगा कुठे शोधू लागली. तिची नजर वही ट्रकच्या चाकाखाली गेली, ती एक आत्मचिंचाही फोडली, काळीच पांढर दृश्य तिच्या उराशी आलं होतं. नवरा चाकाखाली गेला होता, डोक्यावरून चाक गेलं होतं, मेंदूचा चेंदा मेंदा झाला होता, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ती काळीच पांढर दृश्य तिनं बघितलं आणि गुडघ्यात डोकं घुसून ढसाढसा रडायला लागली. अरे जिच्या सोबत उभ्या आयुष्याचा संसार केलाय तो पती माझा गेलाय, पण जिच्यासाठी मला जगायचंय तो माझा मुलगा कुठे. मुलगा खड्ड्यातून धडपडून उभा राहत होता. मुलाने बापाकडे बघितलं, बाप ते काय बघतात. मुला आईच्या भयान वेगाने कुशीत शिरलं आणि ढसाढसा रडायला लागलं. आईच्या लक्षात आलं, बापाचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिला आणि मुलाची वाचा गेली. आईला वाटलं आज नाही आपलं बरोबर, उद्या बोलेल, परवा बोलेल, महिन्यानी, 2 महिन्यांनी, 2.5 वर्ष उठून गेली. पोरग मुकत चालं. एकदा आई त्या मुलाला घेऊन स्नेह संमेलनावर गेली. स्नेह संमेलनावर एक कार्यक्रम पार पडला, गाणं झालं, नाटक झालं, कार्यक्रम झाला. स्नेह संमेलनावर एका छावणीचं चित्र दाखवण्यात दिलं. छावणी छत्रपती शिवाजी महाराज दिसले, संभाजी महाराज दिसले. पोराचं रक्त सळसळ उकळलं, पोराने टन दिशा कुठली उडी मारली आणि आईला म्हणाला, आई बघतो शिवाजी. अरे जर 2.5 वर्षाचं मुख पोरग शिवछत्रपती नाव बघून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही जोत दहाला वसाची माणसं, मराठी बाणीची माणसं, मराठी अस्मितेची माणसं शिवछत्रपती म्हणल्यावर आमचं काय व्हायला पाहिजे. आम्ही मात्र जागी थंडत आहोत. मित्रांनो, शिवछत्रपती सांगता सांगता मी तुम्हाला संघटनेविषयी थोडीशी माहिती सांगतो. माझ्या मते तर संघटना घडाईप्रमाणे असावी. भला एखादा कडा पुढे जात असतो, भला एखादा कटा मागे येत असतो, पुढे जात असतो, पण प्रत्येक कटा 12 वाजता 12 बाराच्या ठिकाणी येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता जर प्रत्येक गोष्टीसाठी एकत्र आला तर कोणाचे कसे 12 वाजवायचे हे संघटनेच्या कार्यकर्त्याला चांगलीच माहिती असते. जीवनात कोणताही महापुरुष असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, यांच्या मागचे एक कष्ट आभार आहे. संभाजी महाराजांचा मी तुम्हाला थोडक्यात मृत्यू सांगतो. संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडले, रणखावास बांधले आणि औरंगजेब गजरला, कौदे सर्व महाराष्ट्राला, मराठ्याचा मुकुट, मराठ्यांचा राजा संभाजी राजा आज माझ्या ताब्यात आहे. संभाजी महाराजांचा पहिला अंबड चालू झाला. सदा होती ती म्हणजे डोळे काढायची. संभाजी महाराजांनी मिटले डोळे, आठवले ते स्वराज्य, आठवली ते आई साईबाई, आठवले ते गडकोट गड किल्ले. संभाजी महाराजांना कळून चुकलं की आता आपले डोळे जाणार. संभाजी महाराजांनी डोळे मिटले, समोर लखलखत्या सळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात घुसणार होत्या. त्या सळ्या संभाजी महाराजांच्या वेगात डोळ्यासमोर आल्या, चर दिशा मधात घुसल्या, उरले होते ते फक्त भोकन. मित्रांनो, सभेचा दुसरा अंबड चालू झाला. अरे मित्रांनो, 8 दिवस आपल्या पाय जर काटा उडला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात तप्त सळ्या गेल्या असतात तर किती किती सोसला असेल माझ्या राजांनी. तोपर्यंत सभेचा दुसरा अंबड चालू झाला. सदा होती ती म्हणजे जीप काटायची. जीप तर काटायची पण जबडा उघडेना. जीप तर काटायची पण जबडा उघडेना. काही जणांनी दाब दिला तरी जबडा उघडेना. प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब तरी जबडा उघडेना. अरे उघडे कसा, वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून मी हात बसतो दात की आपकाच सांगणारा माझा संभाजी आहे. काही काही जणांनी युक्ती केली, नाक दाबून धरलं, श्वासासाठी जीव गदमळला तळमळला. संभाजी महाराजांची जीप बाहेर आली, त्याच दिशेने 600 घुसली आत. जीप तुटून बाहेर पडली, सभागृह शांत झालं. अशा प्रकारे संभाजी महाराजांचा मृत्यू गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झाला. मित्रांनो, संभाजी महाराजांनी
फार संभाजी महाराजांना फार दुःख झाले, फार कष्ट करून त्याचा हलाल करून मृत्यू करण्यात आला. मला जाता जाता एवढे सांगायचे की दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती, दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती, अशी पाखरी येते आणि स्मृती ठेवली जाती, अशी पाखरी येते आणि स्मृती ठेवली जाती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.